खारेपाटण येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाकडून हर घर तिरंगा उपक्रमाला उत्स्फूर्त लोकसहभाग मिळावा म्हणून विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात आली. भारत सरकार उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य व विभागीय सहसंचालक उच्च विभाग, कोकण विभाग, पनवेल आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्ष मुंबई विद्यापीठ यांच्याकडून मिळालेल्या निर्देशनानुसार खारेपाटण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या स्वयंसेविकांनी हर घर तिरंगा उपक्रमाला प्रचंड संख्येने लोकसहभाग मिळावा या मुख्य उद्देशाने खारेपाटण येथे रॅली, पथनाट्य, डोअर टू डोअर भेट देऊन जनजागृती केली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्त हर घर तिरंगा हा अभिनव उपक्रम संपूर्ण देशात राबवला जाणार आहे. खारेपाटण गावाच्या धर्तीवर आपल्यामधील असलेले राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम या अभियानांतर्गत करणार असून जास्तीत जास्त घरांवर तिरंगा फडकवला जाणे ही अभिमानास्पद बाब असेल असे पथनाट्याच्या माध्यमातून संदेश देण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाबाबत खारेपाटण गावातील सर्व राहत्या घरांवर राष्ट्रध्वज लावण्याचे नियोजन खारेपाटण ग्रामपंचायतद्वारे करण्यात आले आहे. याबाबत जागृती करण्यात आली. प्राचार्य डॉक्टर आत्माराम कांबळे व सहाय्यक प्राध्यापिका रुची तेली यांनी स्वातंत्र्य संग्रामातील नायक या विषयावर व्याख्यान दिले. त्यानंतर खारेपाटण महाविद्यालय ते खारेपाटण बसस्थानकपर्यंत घरोघरी तिरंगा जनजागृतीपर प्रभात फेरी काढण्यात आली. या उपरांत सामूहिक राष्ट्रगीत गायन झाल्यावर पथनाट्य सादरीकरण करून जनजागृती करण्यात आली. तत्पश्चात खारेपाटणच्या टाकेवाडी या भागात सरपंच रमाकांत राऊत यांच्या उपस्थितीत झेंडे वाटप करण्यात आले. तसेच घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन या उपक्रमाचे गांभीर्य पटवून जनजागृती करण्यात आली. म्हणून हा भारताचा ध्वज फडकवला जातो तुम्हाला असं समजलं काय?